साई मंदिरात भाविकांचा ओघ अजूनही कायम आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये जवळपास 2.5 लाख भाविकांनी साई मंदिरात हजेरी लावली. गेल्या 14 दिवसांमध्ये मंदिरात 3.25 कोटी रुपयांची दक्षिणा अर्पण झाली. 15 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत जमा झालेल्या दानाची काल मोजदात करण्यात आली. दक्षिणा पेटीत काल 3.16 लाख 83,980 रुपये रोख स्वरूपात मिळाले. यात 3.11 लाख 44,831 रुपयांच्या नोटा, 5,39,149 रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. शिवाय 4,12,000 रुपयांचे 93 ग्रॅम सोनं आणि 1,99,000 रुपयांची 3,808 ग्रॅम चांदी सुद्धा भाविकांनी अर्पण केली. तसेच जवळपास 8,500 रुपयांचे विदेशी चलन सुद्धा दक्षिणापेटीत आढळले. यानंतर बातमी आहे खडसेन बाबतची. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांची आज ईडी चौकशी करणार आहे. भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणी खडसेंची आज चौकशी होते. याच जमीन व्यवहार प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना 2016 साली मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आत्तापर्यंत या प्रकरणी 4 वेळा त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलंय. झोटिंग समिती, अँटी करप्शन ब्युरो, इन्कम टॅक्स यांनी याआधी खडसेंची चौकशी केली आणि आता आज ईडी सुद्धा या प्रकरणी खडसेंची चौकशी करणार आहे. काय आहे हे सगळं प्रकरण त्यावर एक नजर टाकूयात आपण. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरण आहे हे. या प्रकरणी त्यांची चौकशी होते. सर्वे क्रमांक 52 मधील 3 एकर जागा अब्बास उकानी या नावाच्या व्यक्तीकडून त्यांनी खरेदी केली. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्याकडून 3.75 कोटी खरेदी व्यवहार झालाय. स्टॅम्प ड्युटी म्हणून 1.37 कोटी रुपये भरले आहेत. जमीन MIDC मालकीची असून 99 वर्षांच्या करारावर दिल्याचा दावा करण्यात आलाय. खडसे महसूल मंत्री असताना व्यवहार झाला आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप सुद्धा ठेवण्यात आलाय त्यांच्यावर. 4 जून 2016 खडसेंना याच प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर 23 जून 2016 न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. समितीचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांना 30 जून 2018 सादर करण्यात आला. त्यानुसार अहवाल अजून हा उघड झालेला नाहीये. तर समितीनं क्लीन चिट दिल्यानंच फडणवीसांना अहवाल उघड केला नसल्याचा खडसेंनी दावा केलाय. मे 2018 खडसेंनी ACB कडूनही चौकशी त्यांची करण्यात आली आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. यानंतर इतर महत्वाच्या बातम्या बघूयात संक्षिप्त स्वरूपात. निवडणूक आयोगानं विशेष आदेश जारी करत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन आग्रह सोडून ऑफलाईन फॉर्म भरण्याची परवानगी दिली. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत उमेदवारांना निवडणुकीसाठी आपले अर्ज भरता येणार आहेत. राज्यात 14,434 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा अनेक ठिकाणी हँग होत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.